आपल्याकडे पुणे शहरामध्ये काही दिवसांपासून ग्राहकांच्याकडनं अशा तक्रारी प्राप्त होत होत्या की ज्याच्यामध्ये डिलिव्हरी बॉय हे ज्यावेळेस त्या कुठलाही जो मोबाईल फोन आहे हा ऑनलाईन जर मागवल्याच्यानंतर ज्यावेळेस ते पॅकिंग वगैरे त्यांच्याकडे फोडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये फरशीचा तुकडा किंवा सोप असं वेगळ्याच वस्तू त्याच्यामध्ये भेटत होत्या. त्या अर्थे जवळपास 30 ते 32 तक्रारी ह्या ज्यावेळेस प्राप्त झाल्या त्यावेळेस हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी 250/2023 हा गुन्हा रजिस्टर झाला. त्याचा तांत्रिक विश्लेषण आधारे तपास केला असता त्याच्यामध्ये जे काही मोबाईल गेले होते ते ट्रेस झाले. ट्रेस झाल्याच्यानंतर जे धारकांनी जे मोबाईल वापरले होते ज्यांच्या ताब्यामध्ये होते त्यांना ते मोबाईल जे कंपनी आहे त्याचे जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांनी विकल्याचे तपासामध्ये या आरोपींच्याकडे निष्पन्न झालं. त्यानंतर मग जे डिलिव्हरी बॉय होते एकूण त्याच्यामध्ये 4 डिलिव्हरी बॉय आपण अटक केलेले आहेत आतापर्यंत. त्यांच्याकडनं 19 मोबाईल फोन जप्त केलेले आहेत आणि जवळपास 4.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. याच्यामध्ये ते डिलिव्हरी बॉय ज्यावेळेस डिलिव्हरी द्यायला ग्राहकापर्यंत जायचे त्याच्याचमध्ये ते त्याच्यामध्ये मोबाईलचा जो बॉक्स आहे तो ओपन करून त्याच्यामध्ये फरशीचा तुकडा किंवा सोप किंवा एखादा जुना मोबाईल हे त्याच्यामध्ये ठेवायचे आणि परत पॅक करून तो परत ग्राहकाला द्यायचे असे वारंवार घडल्याच्यानंतर अशा तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि ह्या 4 आरोपींना आपण अटक केलेली. ओके, अशा प्रकारे जर काही नागरिकांची किंवा कोणाची ग्राहकांची जर फसवणूक झालेली असेल तर गुन्हे शाखेची किंवा हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण संपर्क साधावा आणि कुठलीही वस्तू ज्यावेळेस ऑनलाईन डिलिव्हरीने घेतली जाते त्यावेळेस बॉक्स वगैरे त्याचा चेक केला पाहिजे.